केंद्र सरकारचा मनरेगा पुरस्कार महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला मिळालाय. मनरेगामध्ये 60% महिलांना सहभागी करून घेतलं, तसंच नक्षलग्रस्त भागात मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2015-16 महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामं झाली असून मजुरांना सर्वाधिक कामं गावातच मिळाल्यानं गोंदिया जिल्ह्यानं राज्यात प्रथम तसंच देशात 10वा क्रमांक पटकावलाय. आणि ह्याच संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराज शिंदे यांनी विजय सूर्यवंशी यांच्याशी केलेली खास बातचीत बघूयात. केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला नरेगाचा महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या सोबत आहेत विजय सूर्यवंशीजी, ज्यांनी ही संपूर्ण योजना सांगा की आपण या पुरस्कार प्रदान सोहळ्याला आपण होतात, आपण स्वीकारलेला आहे. स्वीकारताना काय वाटलं, जे केलं कष्ट त्याचं कुठेतरी चीज झालं? निश्चितच गोंदिया जिल्ह्यामध्ये नरेगाचं काम अत्यंत प्रभावी झालेलं आहे. 15-16 या वर्षामध्ये 68 लाख मनुष्यबळ निर्मिती झाली होती आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये 60% ह्या महिला होत्या. एम एस स्वामीनाथन यांनी परवा दिवशी ट्विट करून पण सांगितलं होतं, माहिती दिली होती, मनरेगामध्ये महिलांचा वाढता सहभाग हा खूप चांगला आहे आणि त्यांनी याचं कौतुक केलं होतं. आणि सांगताना त्यांनी सांगितलेलं की महिलांचा जेवढा सहभाग वाढेल तेवढं दुष्काळाचा जो प्रभाव आहे तो कमी करता येईल आणि रोजगार हाताला मिळतील, रोजगार वाढेल. बरोबर. विशेषतः गोंदिया जिल्ह्याचं सांगितलं तर एकच पीक घेतलं जातं, त्यामुळे डिसेंबर ते जून हाताला काम नसतं. मी आपल्याला मगाशी सांगितलं 60% महिला आमच्या या सर्व मजुरांमध्ये त्यांचा वाटा आहे आणि महिला जेव्हा कामावरती येतात त्यावेळेला घरामध्ये त्यांच्या अतिरिक्त उत्पन्न जातं आणि कामाची देखील गुणवत्ता देखील आम्हाला वाढलेली दिसते आहे. त्यामुळे महिलांचा सहभाग ही एक फार आनंदाची नरेगामधली बाब आहे. अच्छा, आपण तेव्हा जिल्हाधिकारी होता त्या ठिकाणी, परंतु आणखीन कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागलं? कारण गोंदियासारखा परिसर आहे, जंगल आहे, आदिवासी आहे आणि महिलांचं प्रमाण वाढवणं आणि लोकांना या कामाकडे जास्त आकर्षित करणं. आपण निश्चितच गोंदिया हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि महिलांनी कामावरती येणं हे थोडंसं महिलांना प्रोत्साहित करावं लागलं, त्यांना विश्वास द्यावा लागला की आपण कामावरती आल्यानंतर आपल्याला बाकीच्या सर्व सुविधा पुरवल्या जातील, आपल्याला रोजगार वेळेत दिला जाईल आणि हे सर्व प्रभावीपणे केल्यामुळे महिलांचा सहभाग निश्चितच वाढण्यात मदत झाली. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.